नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मातील प्रमुख सणापैकी एक असलेला दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जाणाऱ्या धनत्रयोदशीने या दिवाळी पर्वाला प्रारंभ होत असतो. त्यासाठी धार्मिक परंपरेनुसार घरोघरी पूजेची तयारी करण्यात आलेली असते. आश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी म्हणजे मराठी महिन्यातील आश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा अर्चा करून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी योग्य मुहूर्त असल्याचे मानले जाते. आणि या लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपापल्या परीने त्या लक्ष्मी मातेची पूजा अर्चना करत असतात. मित्रांनो, धनत्रयोदशी म्हणजे नेमके काय आहे आणि ही धनत्रयोदशी का साजरी केली जाते याच्या पाठीमागे काही इतिहास आहे. या धनत्रयोदशीच्या मागे काय इतिहास आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका. मित्रांनो, या दिवसामागे काही दंतकथा सांगितल्या जातात आणि त्यापैकी एक म्हणजे या दिवशी कथित भविष्यवाणीनुसार हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार होता. आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुख उपभोगावे म्हणून राजा नारायणी त्यांचे लग्न करून देतात. लग्नानंतर 14 दिवस त्यांचा मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या दिवशी रात्रभर त्यांची पत्नी त्याला झोपू देत नाही, तसेच त्यांच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवते. सर्व महालात लखलखीत प्रकाश केला जातो, त्यामुळे यमराज त्याच्या खोलीत सर्प रूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सोने आणि चांदी हे मोहरांनी भरलेले असतात, म्हणजे ते सर्व महाल सोन्या चांदीने भरलेला असतो आणि सर्व सोने आणि चांदी हे चकाकत असते. आणि हे मोहरांनी सोन्या चांदीने भरलेले असल्यामुळे त्यांचे डोळे दिपून जातात, म्हणजे त्या सापाचे डोळे, म्हणजे यमराजाने सापाचे रूप घेऊन त्या महालामध्ये प्रवेश केला, परंतु त्या सापाचे डोळे हे सोने चांदी आणि मोहरांनी दिपून जातात आणि तो माघारी फिरतो आणि राजांच्या त्या राजाच्या मुलाला जीवदान मिळतं. म्हणून या दिवसाला यमदीपदान असे म्हटले जाते. या दिवशी घराबाहेर दिवा लावून वातीचे टोक हे दक्षिण दिशेस केले जाते, त्यामुळे घरात येणारा अपमृत्यू टळतो अशी धार्मिक धारणा आहे. मित्रांनो, या दिवसाने दिवाळीला प्रारंभ होऊन पुढील 5 दिवस दिवाळी चालते. तसेच याशिवाय समुद्र मंथनातून धन्वंतरी या दिवशी अमृत कुंभ घेऊन बाहेर येतो, म्हणून या दिवशी धन्वंतरीची देखील पूजा केली जाते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.